नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, काय कारणास्तव आपला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वेळ लागला, त्यामुळं मी आपली सर्वांची एकदा माफी मागतो. आपण आजच्या हवामान अंदाजात पुढील 5 दिवसांचा म्हणजेच 3 डिसेंबर ते 4 जानेवारी 2024 पर्यंतचा हवामान अंदाज सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा जरूर दाबा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ थोडा लांब जारा झाला तरी देखील कोठेही व्हिडिओ स्किप करू नका. आपण खूप बारकाईने हवामानाबद्दल जाणून घेणार आहोत. या अंदाजावरून पुढील अवकाळी पावसासंदर्भातील समज गैरसमज दूर होतील. अवकाळी पाऊस येण्याचे कारण देखील कळतील. आपण एक एक करून संपूर्ण हवामानातील मुद्द्यांचा बारकाईने अंदाज घेणार आहोत. पावसाळा संपल्यानंतर येणारा पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा असतो. त्यात बरंच काही नुकसान करण्याची क्षमता असते, कारण वारे खूप वेगाने वाहतात, ढगांची अमर्याद दाटी होते, वातावरणातील तापमान यात झपाट्याने बदल होतो. तर शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात आधी तापमानाविषयी जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आपल्याला खात्री देतो की आपण अंदाज खरा की खोटा हे भविष्यातही ओळखू शकता. महाराष्ट्रातील हवामान अंदाज सांगत असताना संपूर्ण भारताबरोबर जगातील काही ठिकाणाबरोबर समुद्रातील हालचालींचा देखील अभ्यास केला जातो. त्यात काही बदल असतो, जसे की तापमान वाढ, कमी दाब, समुद्रातील कमी दाब, जास्त दाब, पश्चिमी वारे, दोन्ही समुद्रात एकाच वेळी तयार होणारे कमी दाब. तर बांधवांनो, थोडा वेळ काढून पहा, आपण याच बदलानुसार अंदाज देणार आहोत. तापमान वाढ. वाढते तापमान याचा खूप मोठा वाटा हा पाऊस येण्यासाठी असतो. तापमान वाढले की तेथील हवा गरम होते आणि वरवर जाण्यास सुरुवात होऊन कमी दाब निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जास्त दाबा असलेल्या भागातील ढग कमी दाबाकडे येण्यास सुरुवात होते. त्यात काही अडथळे निर्माण झाल्यास त्याची दिशा बदलते आणि त्या भागात पाऊस होतो. जसे की WD पश्चिमी वारे जर सरळ उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येत असतील तर त्या वाऱ्यांना मध्य प्रदेशमधील विंध्याचल पर्वत आणि सातपुडा पर्वताचा अडथळा निर्माण होतो, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा चांगला पाऊस होत नाही. पण जर पश्चिमी वारे गुजरात मार्गे येत असतील आणि महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश यांच्यामध्ये कमी दाब असेल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होतो, कारण गुजरातकडे येणारे पश्चिमी वारे राजस्थानमधील अरवली पर्वताला ताडून गुजरातकडे येतात. पण गुजरातमध्ये गीर पर्वताचा अडथळा निर्माण होऊन मध्य प्रदेशकडे वळतात. परत तेथे सातपुडा आणि विंध्याचल पर्वतांचा अडथळा निर्माण झाल्यामुळे ते वारे महाराष्ट्रात येतात. आधीच महाराष्ट्राच्या उत्तर भागात कमी दाब आणि त्यात हे वारे, त्यामुळे खूप मोठा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात होतो. त्यानंतरचा विषय म्हणजे आपला कमी दाब. कमी दाबाचा महाराष्ट्रात पाऊस येतो, पण प्रत्येकच कमी दाबाचा महाराष्ट्रात पाऊस होतो असं नाही. ज्यावेळेस दोन्ही समुद्रात एकाच वेळी कमी दाब निर्माण झाले असतील तेव्हा खूपच कमी शक्यता असते की महाराष्ट्रात पाऊस होईल. ते एकमेकांचे बाष्प खेचून घेतात, त्यामुळे पाऊस होत नाही. पण एकाच समुद्रात कमी दाब असेल आणि त्या कमी दाबापेक्षाही कमी वायुदाब जर महाराष्ट्रात तयार झाले असतील तर त्यावेळेस महाराष्ट्रात पाऊस होतो. तर मित्रांनो, यानंतरचं आपण जाणून घेणार आहोत की जास्त दाब. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वारे हे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात आणि हे वारे जर पावसाचे ढग घेऊन वाहत असतील तर ते चांगला पाऊस कमी दाब असलेल्या क्षेत्रात देतात. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला हे वाटत असेल की हा खूप बडबड करतो, कामाचं बोलत नाही, पण मी ही माहिती आपल्याला यासाठी सांगितली की आपण अनेक हवामान अंदाज पाहत असतात, त्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्या असतात, तर त्या पाहून आपण थोडा तरी अंदाज लावू शकता. तर मित्रांनो, सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केल्यास असे निदर्शनास येते की 31 डिसेंबरपासून 4 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात पाऊस नाही. फक्त 4-5 जानेवारी दरम्यान नागपूरच्या काही भागात म्हणजेच उत्तर विदर्भातील काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात तापमानात खूप वाढ होणार आहे. फक्त काही भागात कोरडी धुई तर काही ठिकाणी ओली धुई पडणार. काही भागात खूप जास्त धुई असेल, वातावरणातील रेवटा कायम असेल, काही ठिकाणी हत्तीच्या मैन्यासारखं कळकळ करेल म्हणजे गरमाट असेल. तर मित्रांनो, यापुढील ढग येण्याचे जिल्हे कोणते? तर 1-2 दिवसात म्हणजे आज काही जिल्ह्यात ढग येतील, उद्या काही जिल्ह्यात येतील, पण संपूर्ण महाराष्ट्रातच 4 ते 5 तारखेपर्यंत ढग आलेले असतील, त्यामुळे कोणतेही जिल्हे तसे सुटणार नाही. ऊनही असेल, ढगही असेल आणि वातावरणामध्ये रेवटा हा बराच काळ असेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच
शेतीविषयक व हवामानविषयक नवीन नवीन माहिती घेऊन आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनल म्हणजे इंडियन पनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर।